अरे स्वतःच्या बापाला नको रे, नको वाग वजा, उघड आता दरवाजा पटकन. आगे फडका. थँक्यू. ते निघालं का? निघतंय, थोडा वेळ अजून. नाही ते आईने विचारलंय की रात्री जेवणात मुगडाळीची खिचडी किंवा पेज वगैरे असं चालेल का? नाही, मला लगेच जायचंय. मला पण जायचंय. तुम्ही पटकन बाहेर जा, मी पटकन आज जातो. जरा खाई. तुम्ही थांबणार नाही? अरे एवढं थांबलो जरा. अरे काका तुम्हाला नाही, प्रसाद जीजूना विचारतोय मी. जीजू तुम्ही थांबणार नाही आहेत का? नाही. लक्षण क्रमांक 8, खूप आगाग होते आणि यात वाताचा सहभाग असेल तर वेदना खूप होतात म्हणे. आणि या सगळ्याचं मूळ जे आहे ते अपचनात आहे असं सांगितलंय ते. काय या लोकांच्या ड्युट्या वगैरे ना. आणि आयुर्वेदात ज्या 8 मुख्य व्याधी आहेत त्यात मूळ व्याधी येते. अरे बापरे, नकटू सगळं छान होईल. दादा एक बोट. अरे तुझं बोट पकडून त्यांचा मुळव्याधीचा त्रास कमी होणार आहे का? नाही नाही, यात त्यांनी इथे मुळव्याधीचे पण 2 प्रकार सांगितले, त्यातला कुठलाय तो ठरवता येईल ना. अरे आपण काय ठरवायचं, डॉक्टर काय ते बघतील आणि ठरवतील. झालं तुमचं, त्यांना लवकर बाहेर बोलवा. मी काय म्हणते, लग्नाआधी आपण ना त्यांची शांत करून घेऊया. नाही नाही, त्याआधी तुझ्या नवऱ्याची शांती करून घ्यायला पाहिजे. आणि माझा मुलगा माझा मुलगा म्हणत आतमध्ये गेलाय त्याच्यासोबत. अरे आधीच त्या प्रसादला हा त्रास, त्यात आणि तुझ्या नवऱ्याचा त्रास. अरे किती किती म्हणून वेदना सहन करायच्या त्या पोराने. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.